महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। वाघरे वैभव वाडी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली। कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर पदाधिकारी व नगरसेवक यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। वापवे वैभववाडी नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष दीपा गजोपार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या सभेच्या सुरुवातीला शाखा अभियंत्यांच्या कामकाजावरून जोरदार चर्चा रंगली। या शाखा अभियंत्यांवर कारवाईबाबतचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सभा पुढे न्यायची नाही असा पवित्रा सभापती संतोष पवार नगरसेवक संजय चव्हाण यांनी घेतला। त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला। अखेर मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी शाखा अभियंत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आपल्याला नसून जिल्हाधिकारी त्यांच्यावर कारवाई करू शकतात, जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित शाखा अभियंत्यांचा ठराव पाठवूया असं आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर नगरसेवक शांत झालेत। दरम्यान शाखा अभियंत्यांवर अनेक गंभीर आरोप पदाधिकारी व नगरसेवकांनी केलेत। नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी तर नियमात नसणाऱ्यांना घर बांधणीची परवानगी दिली जाते असा गंभीर आरोप करीत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला। जैतापकर यांच्या या विषयावर सज्जन रावराणे यांनी देखील उदाहरण देऊन जैतापकर यांच्या आरोपांना पाठिंबा दिला। नळ कर्मचाऱ्यांच्या कामावर नगरसेवक संजय चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली। हे कर्मचारी नगर पंचायती विरोधात काम करून पदाधिकाऱ्यांची बदनामी करतायत, यापुढे हे खपवून घेणार नाही। ज्यांना काम जमत नसेल त्यांनी काम सोडून घरी बसावे असा सल्ला देखील दिला। तर नगराध्यक्ष दीपा गजोबार यांनी कर्मचाऱ्यांना सांगकाम्या अशी उपाधी दिली। एकंदरीत ही नगर पंचायतीची सभा विकास कामांपेक्षा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर अधिकच गाजली। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।